अच्छा, मग त्यांच्याशी पुढे तिच्या आता मधल्या काळात काय, कारण मधल्या काळात बऱ्याच निवडणुका जशा जवळ येत होत्या, पुन्हा चर्चा होत्या की शिवसेना किंवा भाजपमध्ये जवळ येईल. मी पण अशा चर्चा ऐकतो, पण असं माझ्या तरी ऐकी म्हणजे माहितीत काही नाही. पण असं तुम्हाला असं राजकारण जनरली काय परमनंट नसतं, पण हा जर तरचा प्रश्न आहे आणि राजकारणी लोक त्यातही तुमच्यासारखे राजकारण जर त्याच्या प्रश्न उत्तर देते, तरी सुद्धा ती रिस्क घेऊन मी हा प्रश्न विचारतो. आता तुम्हाला वाटतं की सगळे स्कोप संपलेत म्हणजे काय असतं, मतभेद असले ना तर पॉलिटिकल अंडरस्टँडिंगने ते संपवता येतात, मनभेद झाले तर ते संपवणं फार कठीण असतं. आत्ता आमचे मनभेद झाले आहेत, त्यामुळे मला जर तुम्ही विचाराल, हे ठीक आहे की राजकारणात काही परमनंट नसतं वगैरे आपण खूप डायलॉग म्हणतो, पण आज तरी मला जे राजकारण दिसत आहे त्यात आम्ही एकत्रित येण्याची परिस्थिती मला दिसत नाही. त्यांचा राग तुमच्यावरती जास्त आहे का पक्षापेक्षा जास्त? कारण त्यांची मी भाषणं बघतोय, म्हणजे महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंचाही तुमच्यावर जास्ती रोख असतो, तुमच्यावर जास्ती टीका करत आहे, तुमच्याबद्दलचं प्रेम म्हणायचं की असं आहे की माझ्या पक्षाचा मी नेता आहे आणि अर्थातच माझा पक्ष ज्या प्रकारे मोठा झाला आणि त्यांचं दुकान लहान झालं ह्याची सल त्यांना कुठेतरी आहे. आता मी माझ्या पक्षाचं काम करतो, माझं काम आहे माझा पक्ष वाढवणं, लोकांचा विश्वास मी जिंकला आहे, लोक माझ्या पाठीशी आहेत, लोकांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत, त्यांना असूया वाटते, त्यामुळे ते टीका करतात, मला काही अडचण नाही आहे. त्यांचंही म्हणणं की हे जे सगळं सत्तांतर झालं किंवा महाराष्ट्राचं राजकारण 2019 नंतर तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर हा वारंवार तुमच्यावरती म्हणजे फक्त शिवसेनाच नाही इतरही दोन पक्षाचे घटक आहेत ते म्हणतात की हे राजकारण खराब सगळं देवेंद्र फडणवीस करतात, याला एक वेगळं टोन देतात. माझा तर सवाल आहे की तुम्ही मॅन्डेट तोडायचं, तुम्ही छुरा घोपायचा, तुम्ही अभद्र युती करायची आणि देवेंद्र फडणवीसला परत दोष द्यायचा, लाज तर वाटली पाहिजे ना काही, काही तर नाही जनाची कधीतरी मनाची वाटली पाहिजे ना. मोदीजींचा मोठा मोठा फोटो लावून निवडून आलो ना आपण, त्याची तर लाज वाटली पाहिजे, भाषणं केलीत ना आपण, त्याची तर लाज वाटली पाहिजे, नाही वाटली ना लाज, माझा काय दोष आहे, दोष त्यांचाच आहे. पण तुम्ही मग सोबत तुम्ही त्यांनी शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादी होते तेव्हा शिवसेनेचे काही आमदार नाराज होते शिंदेसोबतचे की राष्ट्रवादी आम्हाला दाबायचा प्रयत्न करतायत, आता ती राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला असं वाटतंय? कारण तुम्हाला पक्षाला बऱ्याच ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की आम्ही यांना सोबत का घेतलं म्हणून, राष्ट्रवादी सोबत काय, अजित पवार सोबत काय, हे एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय तुम्हाला त्याच्यावर जास्ती? कारण असं अजंट मोदींचा गेल्या वेळेसचा प्रचाराचा जो लाईन होती ती विकास आणि आपण काय केलं महाराष्ट्रात, त्यावेळेस तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना वारंवार सांगावं लागतं की हे सोबत का आहेत म्हणून. नाही असं आहे, सुरुवातीला सांगावं लागत होतं आणि ते साहजिक होतं ना, इतके वर्ष जे विरोधात राहिले त्यांच्यातनं लोक आमच्याकडे येतात तर साहजिक प्रश्न पडतो लोकांच्या मनात, त्या संदर्भात शंका असतात, त्या संदर्भात उत्कंठा असते, ते माहिती करून घेण्याची इच्छा असते, ही अशी युती का झाली असा प्रश्न असतो, त्यामुळे ते ॲड्रेस करावं लागतं.